शेतकऱ्यांना प्रगतीशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा ऍग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर। भारतामध्ये तयार होणारा पहिला जॅपनीज तंत्रज्ञान असणारा सॉलिस एनमार ट्रॅक्टर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस। मी काही अधिक बोलून विचारत नाही। काही लोकांनी मला चिठ्ठी पाठवली की काल काहीतरी अजित पवारांच्याकडं काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे येऊन गेले। पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपल्याला काही फक्त चिंतत असेल। मला आठवतंय, तुम्हाला आठवतंय का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली। त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही, आणि असं असताना मला ईडीची नोटीस दिली। मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सवन महाराष्ट्रांनी भाजपला वेदी ठरवलं। आणि त्यामुळं आज अजित पवारांच्या बद्दल काय असेल, अंकित कुराच्या बद्दल काय असेल, काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतील, त्या गोष्टीच्या बद्दलचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांच्या सत्ता पासून सत्तेचा गैरवापर अच्छे राज्यकर्ते कसे करतात या संदर्भात निश्चितपणानं लोक त्यांना धडा शिकवण्याचं राहणार नाही। तो वेळ जवळ चाललेला आहे, यापेक्षा मी इथे काही अधिक बोलू इच्छित नाही। पण पुन्हा एकदा तुम्हाला एकच सांगतो की ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकवला पाहिजे, त्यासाठी तुम्ही कष्ट केले पाहिजे, आणि समुदाय खेळांना प्रयत्न करून या शहराचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजेत। त्या कामाला माझी तुम्हाला साथ राहील एवढंच या ठिकाणी सांगतो, आणि माझे दोन शब्द संपवतो।